श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. शांघाय सहकार्य संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. संघटनेच्या विविध कार्यक्रमांबरोबरच भरड धान्याचं महत्व सर्वदूर पोचवण्यासाठी खास 10 दिवसांचा भरड धान्य पाककृती महोत्सव मुंबईत सध्या सुरू आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं शांघाय सहकार्य संघटनेतल्या सदस्य देशांमध्ये वृद्धिंगत होणारे ऋणानुबंध आणि भरड धान्याचं आरोग्यासाठी असलेलं महत्व आपण आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. शांघाय संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये संस्कृती आणि परंपरांचं वैविध्यपूर्ण मिश्रण आहे. त्याचं प्रतिबिंब या देशांमध्ये प्रचलित असलेल्या पाककृतींमध्येही दिसतं. या महोत्सवामुळे सदस्य देशांबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध कसे अधिक दृढ होतील याविषयी भाष्य करत आहेत मुंबई विद्यापीठाच्या मध्य युरेशियन अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर संजय देशपांडे. यावर्षी भारताकडे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या महत्वाच्या संस्थेचं अध्यक्षपद चालून आलेलं आहे. यावर्षी भारताने या संदर्भामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रत्येक मंत्रालयाने, फक्त परराष्ट्र मंत्रालयच नाही तर इतर मंत्रालयाने सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेले. त्यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे मिलेट फेस्टिवल. हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत मुंबई येथे 12 ते 19 एप्रिल आयोजित केलेले होते. या संघटनेचे 8 सदस्य आहेत, परंतु येथे मात्र रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि भारत या 5 देशांनी भाग घेतला होता. आणि 13 एप्रिलला एका मोठ्या टोलेजंग कार्यक्रमामध्ये भारताचे पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळी उझबेकिस्तानचे एक मंत्री, त्यानंतर या देशाचे सर्व कॉन्सल जनरल, काही देशांचे राजदूत उपस्थित होते. का म्हणजे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून युनोने यावर्षी घोषित केलं की साजरं होईल. आणि मुख्य म्हणजे भारतानेही असा प्रस्ताव युनायटेड नेशन्सकडे, संयुक्त राष्ट्रसंघाकडे मांडला होता आणि तो राष्ट्रसंघाने मान्य केला. म्हणून 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. आणि याच धर्तीवर पर्यटन मंत्रालयाने या देशातील काही स्वयंपाकांना, शेफ ज्यांना आपण म्हणू शकू, जो शब्द अप्रोप्रिएट असेल, तर या देशातले आलेले होते आणि त्यांनी आपल्या देशातल्या काही डिशेस आणि वेगळे वेगळे असे कुझिन्स इथे तयार केले आणि लोकांना ते चाखण्याची संधी मिळाली. तर याचे आंतरराष्ट्रीय महत्व काय होते, कारण आपण पाहतोय मागील काही वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सातत्य आहे. मी म्हणेन की मागच्या अनेक वर्षापासून ते सातत्य ठेवलेलं आहे आणि खंबीर भूमिका घेतल्यामुळे भारताला परराष्ट्र व्यवहारामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक मोठं स्थान मिळालेलं आहे. तर हे स्थान टिकून ठेवायचं याच्यासाठी म्हणून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हा फूड फेस्टिवल, मिलेट फेस्टिवल भारताने आयोजित केलेला आहे. आणि मग त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे परिणाम होते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत विशेषतः या भरड धान्याच्या मध्ये अग्रेसर आहे. उत्पादन त्यांचं मोठ्या प्रमाणात होत आहे, तर जेणेकरून आपण या सर्व धान्याची निर्यात रशिया आणि इतर देशांना आपण करू शकू. मी असं म्हणेन की फक्त शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच नाही, जगातील इतर देशांना सुद्धा याची आपण निर्यात करू शकतो, जेणेकरून आपली निर्यात वाढेल आपल्या देशाची, आपल्याला परकीय चलन मिळेल आणि भारताची एक प्रतिष्ठा, निश्चित एक प्रतिमा भारताला मिळेल. जसं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण योगाचं महत्व पटवून दिलेलं आहे, त्यामुळे शाकाहारी जेवणाचं महत्व पटवून दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं भारताला एक मोठं महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मिळालेलं आहे. तर या भरड धान्याच्या प्रयोगातून भारताने जो हा प्रस्ताव मांडला होता, तर त्याच्यातून एक मोठी प्रतिष्ठा भारताला पुढे मिळणार यामध्ये काही वाद नाही. दुसरी गोष्ट, रशिया आणि सेंट्रल एशिया यामधील 5 देश, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान, या 5 देशांबरोबर आपले व्यापारी संबंध चांगले प्रस्थापित होऊ शकतात. आपले जरी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध जरी चांगले असले तरी व्यापारी स्तरावर मात्र व्यवहार झालेला नाहीये, व्यापार वाढलेला नाही. पुढे या मार्गाने तो वाढू शकतो आणि सध्या
इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर मार्फत जो भारताच्या नावाशेवा बंदरातून इराण मार्गे मध्य आशिया आणि रशिया असा एक मार्ग जोडलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा समुद्र मार्गे, नंतर रेल्वे आणि रस्ता मार्गे. हा पूर्ण व्यवसाय आपण त्यांच्या बरोबर पुढे करणार आहोत, व्यापार पुढे करणार आहोत आणि ज्याच्यातून एक तरी पैशाची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि देशांबरोबर जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला मध्य आशिया आणि 14.5 कोटी लोकसंख्या असलेल्या रशिया बरोबर आपले संबंध चांगले प्रस्थापित होऊ शकतात या मार्फत अशी भारताची ही योजना आहे. म्हणून भारताने जी मांडलेली योजना आहे त्याचा निश्चितच फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळतो आहे. फक्त आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा नाही तर भारताचा व्यापार सुद्धा या देशांबरोबर वाढू शकतो. कारण त्या देशांमध्ये सुद्धा म्हणजे आपल्या दृष्टीने जे खाद्यपान आहे किंवा खाद्य संस्कृती आहे ती बरीचशी मिळती जुळती आहे आणि रशियामध्ये सुद्धा शाकाहारावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मग ते योगा करतायत. भारताच्या शाकाहारी खाद्य संस्कृतीचा ते जवळून अभ्यास करतायत आणि त्याच्यातून आपले जीवनमान कसे सुधारता येईल असेही रशियन लोकांना वाटते. म्हणून असे म्हणेन की मी फक्त रशियाशी नाही तर मध्य आशियाई राष्ट्रांशी आपले संबंध या मार्फत दृढ होतील या कुणाचेही जोमत असू नये. श्रोते हो, शतकानुशतक भरड धान्य हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग राहिला आहे. अशी धान्य आहारात असणं लाभदायक आहे. भरडधान्य पिकवण्यासाठी पाणीही कमी लागतं, म्हणजेच ते पिकवणं पर्यावरण पूरक आहे. यासाठीच भरडधान्याचं उत्पादन आणि वापर वाढवण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ही एक लोकचळवळ बनवण्याबरोबरच भारताला भरडधान्याचं जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलं आहे. आपल्या सर्वांच्याच आरोग्यासाठी भरड धान्यांचा आहारात समावेश करणं का महत्वाचं आहे यावर प्रकाश टाकत आहेत भरड धान्य उत्पादक निलिमा जोरवर. नमस्कार, मी निलिमा जोरवर. कसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गेले काही वर्ष आम्ही मिलेट संवर्धनाचे काम करत आहोत. मिलेट अर्थात भरडधान्य. भरडधान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, सावा, कोदो अशी विविध प्रकारची भरडधान्य या वर्गामध्ये येतात. आपल्याकडे एकूण 9 ते 10 प्रकारचे भरडधान्य आणि त्याचे अनेक उपप्रकार आहेत. भरडधान्य का खावे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजची आपली जी जीवनशैली तयार झालेली आहे या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि लठ्ठपणा असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार हल्ली आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं मूळ कारण जर शोधलं तर ते आपल्या बदललेल्या आहार पद्धतीमध्ये आहे. विहार तर आपला बदललेला आहेच पण आहाराची सुद्धा पद्धत आपली बदललेली आहे. कारण पूर्वी आपल्याकडे गहू हा नियमित खाल्ला जायचा नाही तर त्याच्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळे आपल्या आहारामध्ये होते आणि त्याच्यामुळेच आपले सगळ्यांचं जे आरोग्य होतं ते चांगलं राखलं जायचं. परंतु आपण गेल्या काही वर्षात हा बदल केला आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण दिलं तर आता संपूर्ण जगाला याचं महत्त्व पटत आहे आणि आपल्याला जर आता निरोगी राहायचं असेल आणि ह्या वेगवेगळ्या आजारांपासून मुक्तता पाहिजे असेल तर आपल्याला पुन्हा आपल्या बॅक टू बेसिक्स म्हणजे आपल्या पूर्वीच्या आहाराकडे वळावं लागेल आणि त्या आहारामध्ये अर्थातच भरडधान्यांचा समावेश हा नियमित होत होता. म्हणून भरडधान्य हे आपल्या आहारात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आजकाल मधुमेह असेल, थायरॉईड असेल किंवा जाडेपणा, लठ्ठपणा असेल तर अशा वेगवेगळ्या आजारांपासून जे जीवनशैलीशी संबंधित आहेत ते जर आपल्याला बदलायचे असतील किंवा ते नको असतील तर आपल्याला भरडधान्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. हे भरडधान्य कशी खावीत? तर साधी गोष्ट आहे की जसं ज्वारी, बाजरी, नाचणी हे 3 भरडधान्य असे आहेत की याला आपण डायरेक्ट पीठ करून खाऊ शकतो. मग त्याचे वेगवेगळे पदार्थ भाकरी, इडली, डोसा, पराठे, थालीपीठ अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ते खाऊ शकतो. त्याशिवाय इतर जे छोटे भरडधान्य आहेत ज्याच्यामध्ये वरई, सावा, राळा, कोदो, ब्राऊन टॉप मिलेट, बर्टी हे सगळे जे मिलेट्स आहेत तर हे भरडधान्य खाण्यासाठी त्याच्यावर साळ असते आणि ती साळ बाजूला करून मग जो आतला तांदूळ त्याचा तयार होतो ज्याला आपण भगर म्हणतो त्या भगरीचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण ते आहारामध्ये वापर करू शकतो.
मग त्याचा जसं आपण भात शिजवतो तशा प्रकारे भात शिजू शकतो, इडली उपमा करू शकतो, डोसा करू शकतो, खिचडी बनवू शकतो, असे वेगवेगळे प्रकार आपण बनवून याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. याशिवाय आता ज्वारी बाजरी नाचणी कोदो बाणयाड असे सर्वच प्रकारच्या मिलेट्सचे फ्लेक्स असतील, पोहे असतील, हे सुद्धा बाजारात आलेले आहेत, तर त्याचा सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये वगैरे नियमित वापर करू शकतो. तर अशा प्रकारे भरडधान्य वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या आहारात नक्की समावेश करू शकतो. श्रोते हो, आपल्या आधीच्या पिढीपर्यंत सकाळी न्याहारीचे किंवा मधल्या वेळी शाळेतून आल्यानंतर मुलांची भूक भागवणारे पदार्थ म्हणजे नाचणीचं आंबील, भाजणीचं थालीपीठ, बाजरी, हुरडा किंवा मिश्र डाळींचे मुटके, उकडपेंड, गुळाचा सांजा असे मुलांना गंमत वाटावी अशा नावांचे पदार्थ रांधून वाफवून उकडून दिले जात होते. त्यानंतर पोहे, उपमा यांचा काळ आपण अनुभवला. आता मात्र आधीच्या सर्व पदार्थांची जागा पिझ्झा, बर्गर, चिप्स, मॅगी, वेगवेगळी बिस्किटं, केक, पेस्ट्री यांनी घेतली. त्यामुळे भरडधान्यांचा आणि या पदार्थांचा मेळ कसा घालायचा हा मोठाच प्रश्न आहे. परंतु भरडधान्याचे नवनवीन पदार्थ तयार करण्यासाठी पाककलेमध्ये तर मुबलक वाव आहे. याचाच प्रत्यय भरडधान्य पाककला महोत्सवामध्ये येत आहे. भरडधान्य वापरून केलेल्या पदार्थांविषयी अधिक माहिती देत आहेत शेफ राजेंद्र महाडिक. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आणि SEO यांनी 13 एप्रिल रोजी ताजमहल पॅलेस मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात रशिया, किर्गिझस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान या देशातले सेलिब्रिटी शेफ्स आले होते. या शेफ्सने आपापल्या देशातील पदार्थांमध्ये भरड धान्य वापरले होते. प्रत्येक देशाने जवळजवळ 10 ते 15 पदार्थ बनवले होते आणि तेच पदार्थ आम्ही आता शामेने आमच्या या रेस्टॉरंटमध्ये 14 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत ठेवले आहेत. ज्या कोणाला ह्या पदार्थ चाखायचे असेल त्यांनी अवश्य शामेनामध्ये भेट द्यावी. भरडधान्य हे आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग झाला आहे. भरपूर आरोग्य फायद्यासोबत भरडधान्य हे कमी पाणी आणि आवश्यकता असलेल्या पर्यावरणासाठीही चांगले आहे. जागरूकता निर्माण करून भरडधान्याचं उत्पादन आणि वापर वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकार ही कार्यक्रम आयोजित करीत आहे. भरडधान्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसे ज्वारी, बाजरे, किनवा, बार्ले, फॉक्स मिलेट असे जवळजवळ 20 ते 25 प्रकार आहेत. भरडधान्य किंवा मिलेट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भरडधान्य हे ग्लुटन फ्री असतं, पचायलाही खूप हलके असतात, त्यामुळे आमच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये आम्ही त्याचा काही ना काही प्रकारे त्याचा वापर करतो. आमच्या रेस्टॉरंटमध्ये कुळीतपासून आम्ही सूप बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स वापरून जे आम्ही खिचडी बनवतो किंवा पुलाव किंवा बिर्याणी बनवतो. फक्त भारतीय पदार्थातच नाही, आम्ही हे कुलीट किंवा मिलेट्स चायनीज पदार्थामध्येही वापरतो. कॉन्टिनेंटल प्रकारामध्ये आम्ही त्याचं किनवापासून रिझॉर्ट बनवतो किंवा नाश्त्यामध्ये आम्ही म्युझली म्हणून त्याचा वापर करतो. आजच्या आधुनिक किंवा फास्ट फूड पदार्थामध्ये भरडधान्याचा चांगल्या प्रकारे वापर करतो. शामेण्याच्या आमच्या मेनूमध्ये मल्टीग्रेन पिझ्झा आहे, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भरडधान्य वापरतो. मल्टीग्रेन कुकी हा अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. किनवा फ्राईड राईस हा तर सगळ्यात लोकप्रिय पदार्थ आहे. श्रोते हो, अशा महोत्सवामुळे देशाची संस्कृती, वारसा, अध्यात्म, नैसर्गिक आणि शाश्वत पर्यटन, ग्रामीण तसंच वैद्यकीय पर्यटन अशा अनेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या देशांबरोबर भारताचा व्यापार वाढून आर्थिक व्यवस्थेला गती येणार हे नक्की. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नेहा कुलकर्णी.